सांगली जिल्ह्यातल्या कौलापूर इथं राहणारे सचिन माळी यांनी तीस टक्के क्षारपड जमिनीत सी एन जी गॅस आणि इथेनॉल निर्मित जिजायनाटी बल्कोवा या बांबू लागवडीचा उपक्रम राबवला या उपक्रमाची जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी आणि उपसंचालक सुरेश मगदूम यांनी भेट देऊन नुकतीच पाहणी केली शारपड जमिनीत बांबू लागवड केल्याबद्दल त्यांनी माळी के यांचं कौतुक केलंय सचिन माळी यांनी पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच प्रायोगिक तत्वावर त्यांच्या दहा गुंठे जमिनीत मृदा आणि तज्ञ डॉक्टर दीपक एरटे यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे नव्वद रुपयांची लागवड केली सरासरी दीड ते दोन फुटांची वाढ करून दाखवल्याबद्दल कृषी अधीक्षकांनी माळी यांना शेतीतील नव्या उपक्रमाबाबत शुभेच्छाही दिल्या आहेत याबरोबरच आर पी जाधव यांच्या दोन एकर शेतातही एक हजार ब्याण्णव रुपयांच्या यशस्वी लागवडीबाबत कृषी विभागानं दखल घेतली आहे या बांबू शेतीतून कागद कापड अगरबत्ती प्लायवूड प्लायबोर्डचं उत्पादन करता येतं देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या बांबू उत्पादनांना मोठी मागणी आहे गेले नव्वद सालापासून आपली बाग होती द्राक्षबाग करपण काही दोन तीन वर्षापासून पानं करपाली पानं राही राहत नव्हती पूर्ण सत्तर दिवसानंतर करपत होती त्यामुळं आपण बांबू लावण्याचा संकल्प केला त्याबरोबर जेजाने बलकोबा या जातीचा जा आपण डॉक्टर एरटे यांच्याकडून हे संकल्प आपल्यापर्यंत पोहोचली त्यांनी सांगितले या यातून उत्पन्नही भरपूर आहे याला बाकीचा खर्च मजूर खर्च किंवा औषधाचा स्प्रे वगैरे काही लागत नाही त्याचबरोबर याचं उत्पन्न एकरी दोन तिसऱ्या वर्षी चार ते पाच लाख रुपये उत्पन्न चालू होतं तर शेतकऱ्यांशी चर्चा केली असता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे मजूर टंचाई बाकी आहे बाकीच्या अडचणी आहेत हा विचार करून लाँग टर्म प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून त्यांनी बांबू लागवड केलेली आहे आणि ह्याचं बांबू लागवड हे पंधरा ऑगस्टच्या दरम्यान रोपं लागण केलेली आहेत साधारण एक महिना वयाच्या ही रोपं आहेत आता त्याला फुटवे फुटलेले आहेत आणि निश्चित असं चांगल्या प्रकारचं वाढ निश्चित झालेली आहे बांबू प्रकल्प हा यशस्वी होईल आणि ह्या तासगाव आणि सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांना मोठ्या प्रमाणात बांबू बांबू हे लाग लागत असते तर त्या दृष्टिकोनातून पूरक व्यवसायसुद्धा होऊ शकेल